सुप्रियाताई, पवार कुटुंबियांशी अर्थातच नाधू महानोर यांचा जवळचा संबंध अनेक वेळेला आलेला आहे. त्यांच्या कविता असो, त्यांचं लिखाण असो, सगळ्याशीच आपला अर्थातच परिचय आहे. तुमच्या भावना आत्ताच्या? खरं तर आत्ताच मी त्यांची मुलगी सरलाशी बोलले आणि तिने मला एकच गोष्ट सांगितली जी खरंच वेदना देणारी आहे. ती सांगली, ताई दादांची लाडकी लेख ही बापाला वाचू शकली नाही, म्हणजे त्या वडिलांना दादा म्हणायच्या, ती लेख वाचू शकली नाही. कारण गेले अनेक दिवस रुबी हॉलला ते ट्रीटमेंट घेत होते आणि त्यांच्या कुटुंबाशी माझा रोज कॉन्टॅक्ट व्हायचा, कारण मनोहर कुटुंब आणि पवार कुटुंबांचे 5 दशकाचे ऋणानं बनले. म्हणजे आमच्या दोघांच्या कुटुंबाच्या आयुष्यातल्या सगळ्या सुख दुःखात आम्ही एकत्र वावरले आहोत, सगळं शेअर केलेलं आहे. अनेक वेळा मानवर साहेब आमच्या घरी मुंबईला, बारामतीला, पुण्याला राहिलेले आहेत. राजकीय म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा दिंडी केली शेतकऱ्यांची, त्या काळापासून त्याच्यासाठी लिहिलेल्या कविता एकत्र लोक खूप लढलेले आहेत, म्हणजे शेतकऱ्यांसाठी मानोर साहेब आणि पवारसाहेब एकत्र. त्याच्यामुळे आमचे 5 दशकाचे कुटुंबाचे जे संबंध आहेत, एक घरातला आमचा मोठा करता पुरुष, आमचा आदर्श काका, वडिलांच्या जागेवर असणारा माणूस आज गेला, तर मी पोपरी कधीच भरून आमच्या कुटुंबासाठी निघणार नाही. आणि खरं तर त्यांच्या मिसेस जेव्हापासून गेल्या तेव्हापासून त्यांची तब्येत नरम गरम नरम गरम, पण तरी ते इतके लढाऊ होते की आयसीयू मध्ये जायचे आणि असं वाटायचं अरे बापरे टेन्शन आलं आता काय होणार, आणि लढून परत नॉर्मल रूम मध्ये यायचे. आणि आम्ही म्हणायचो तुम्ही डॉक्टरांना थकून देणार आणि त्या मृत्यूला हद्दपार करता तुम्ही, असं आम्ही त्यांना चिडवायचं प्रेमाने की तुम्हाला काय होणार नाही हो, तुमच्यात खूप ताकद आहे. त्याच्यामुळे विल पॉवर प्रचंड आणि त्यांच्या शब्दांमधली जी धार आहे अप्रतिम कविता, आणि अशा बसल्या बसल्या त्या लिहायची काय काय सगळ्यासाठी खूप खूप एक आम्हाला एक पर्सनल लॉस आहे. आणि हा कुटुंबातला खूप महत्वाचा आमचा माणूस आज गेला, याचं प्रचंड दुःख आम्हाला सगळ्यांना. सुप्रियाताई, जेव्हा तुम्ही सगळेजण एकत्र असायचात, त्यांनी घरी अनेकदा भेटी दिल्यात तुम्ही सांगितलं, एखादा प्रसंग आठवतो किंवा एखादी आठवण? म्हणजे आणि इतक्या आठवणी आहेत, म्हणजे ते असे मांडी घालून बसायचे बारामतीला किंवा घरी आले की, आणि अशा कविता म्हणजे बाबांचे त्यांचे काहीतरी राजकीय चर्चा वगैरे झाली की त्याच्यावर एक धडकन कविताच करून टाकायचे आणि म्हणायचे ओ माय गॉड हे काय झालं, आणि एकदम घरातलं वातावरण बदलून जायचं. पण आमचे म्हणजे दिंडीपासून, म्हणजे मला जेव्हापासून आठवत आहे, त्यांनी केलेले सिनेमा अतिशय संवेदनशील असणारा कवी, अतिशय संवेदनशील, म्हणजे त्या नात्यातला जो नाजूकपणा आणि तो अगदी कमी पण कमी शब्दात मांडण्याची ज्या त्यांची जी कला होती ना, आणि त्यांना खूप गप्पा मारायला आवडायचं. म्हणजे मानोर साहेब आले की समजायचं 2-4 तास आता मजा. कारण ते मुळात शेतकरी होते, त्यामुळे ते निसर्गाच्या खूप जवळ होते आणि त्या भावना, तो ओलावा त्यांच्या कवितांमधनेही आपल्याला दिसायचा, अनुभवता यायचा. आपले आभार, आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. मसापचे अध्यक्ष